ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. खानापूर तालुक्याच्या आरोग्य विभागाने एकच माणूस दोन दोन वेळा मारला. खानापूर तालुका आरोग्य विभागाचा अजब गजब कारभार. खानापूर तालुका आरोग्य विभागाने एकच माणसाला दोन दोन वेळा मारण्याचा अजब गजब प्रकार केला आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी कोरोनाने झालेल्या मृत्यूची आकडेवारी मागितली होती. तालुका आरोग्य विभागाने त्यांना दिलेल्या मृतांच्या यादीत एकच माणसाला दोन दोन वेळा मारण्याचा प्रकार केला आहे. खानापूर तालुक्यातील बोगस गोंगळ कारभार पुन्हा एकदा आज दिसून यायला लागलेला आहे. येणाऱ्या दोन दिवसामध्ये अतिशय उग्र आणि मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे. या तालुक्यामध्ये कोरोनाचे आकडे मृत्यूचे लपवलेले आहेतच, याचबरोबर एक माणूस दोन दोन वेळा मयत दाखवलेला आहे. एक माणूस 20 तारखेला बी मयत दाखवला, 19 बी मयत दाखवलेला आहे. त्याचबरोबर दुसरा माणूस आहे तो 21 तारखेला बी मयत दाखवलेला आहे, 22 तारखेला तीच व्यक्ती मयत दाखवलेली आहे. असा हा बोगस आणि बोंगळा जो कारभार चालू आहे, हे असे बघा, हे मयत दोन दोन वेळा मयत दाखवलेले आहेत. मुळातच 119 लोक तालुक्यामध्ये मयत दाखवलेले आहेत, तो आकडा जवळजवळ 500 घरामध्ये आहे. हे जाहीर करा म्हणून आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी आव्हान केलं होतं, ते आव्हान केलेलं नाही. आणि पुन्हा त्याच्यामध्ये हा दुसरा घोटाळा आज उघडकीस आलेला आहे. तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये या अधिकाऱ्यांना, ज्यांनी घोटाळा केला, या अधिकाऱ्यांना सस्पेंड नाही केलं तर आम्ही मोर्चा काढणार आहे आणि तीव्र प्रकारचं आंदोलन करून यांना आम्ही जाब विचारणार आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्यामधील ज्या मयत कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांची नावं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंद केलेली नाहीत, अशा लोकांची नावं नोंद करण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा, किंवा येणाऱ्या शुक्रवारी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे, त्यावेळेला सकाळी 10 आमच्याशी संपर्क करून उपस्थित राहावे. कारण यामागचा एक हेतू आहे, परवाच सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला एक आदेश दिलेला आहे की जे कोरोनाने रुग्ण मयत झालेले आहेत अशा रुग्णांना आम्ही शासनानं काहीतरी मदत करावी. तर माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2 लाख रुपये शासन या कोरोनामुळे मयत झालेल्या लोकांना मदत करण्याची चिन्ह दिसत आहेत. आणि हे ह्या लोकांची जर नावं अशी जर यादीमध्ये जर नसतील आरोग्य विभागाच्या, तर मग या हे लोक वंचित राहतील आरोग्याच्या या सुविधेपासून. हे जे पैसे मिळणार आहेत शासनाचे, त्याच्यापासून ते वंचित राहतील. त्यामुळं आपण आपल्या घरातील व्यक्ती आपल्याला सोडून तर गेलेलीच आहे, परंतु पाठीमागच्या लोकांना काहीतरी हातभार लागावा, शासनाकडून आपल्याला मदत मिळावी, ह्या हेतून आम्ही ही मोहीम राबवलेली आहे. तरी शुक्रवारपर्यंत आमच्याशी संपर्क करावा. प्रारंभीपासून तालुक्याच्या आरोग्य विभागाने आकडेवारीबाबत अतिशय गचाळ कारभार केला आहे. तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे मृतांचा आकडा वेगळाच सांगतात, तर जिल्हा नोडल अधिकारी वेगळाच सांगतात. दोघांच्या आकडेवारीत कधीच एकवाक्यता दिसून आलेली नाही. वास्तवात कोरोनाने मृत्यू झालेला आकडा 500 घरात असताना कागदोपत्री तो 119 दाखवण्यात आला आहे. या यादीत ललिता चव्हाण या महिलेचा एकाच हॉस्पिटलमध्ये सलग 2 मृत्यू झाल्याचं दाखवलं आहे. ललिता चव्हाण यांचा मृत्यू 21 व 22 तारखेला सद्गुरू हॉस्पिटलमध्ये झाल्याची माहिती दिली आहे. तीच अवस्था माहुलीच्या बाळासो मुगुटराव जाधव यांची आहे. त्यांनाही आरोग्य विभागाने सदर यादीत 2 मारले आहे. तालुका आरोग्य विभागाचा हा अजब गजब कारभार आणि मृतांचे आकडे लपवण्याचे गौडबंगाल चर्चेचा विषय ठरला आहे.